पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया वत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाया आंबा देवी तुझा पायी दैव जागल माज दैव जागल दुख सार गेल आता माझ्या मागल कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात रोज रोज भक्तीच वेड लागल आई वेड लागल दुख सार गेल आता माझ्या मागल व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी पार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट देव नलया सम्मोह जो जाहला अज्ञानात जनांसी मुक्त करुणी शांतीपदी वैसवी विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः पार्वती पते हर हर महादेव जयाचा श्री रंग केशरी शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवा तिजा शांती देई मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळा जे देवा दिन दुर्बलाच देवा हे ज्ञावी ज्ञावी माझी सेवा दिन दुर्बलाच देवा दिन दुर्बलाच देवा दिन दुर्बलाच देवा ज्ञावी ज्ञावी माझी सेवा दिन दुर्बलाच देवा दिन सेवा दीन दुर्बळाची देवा हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेली दिव्य अक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू
इंद्रायणीच्या तटी उठलेलं भक्तीचं महान असं वादळ, वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडसं फळ, भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर असा नंदा दीप ज्यांनी प्रज्वलित करावा ते जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून सज्जना हो अवघा चार चरणाचा अभंग सेवे करता निवडला आहे विठ्ठला विठ्ठला। अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तू असा, कारण कारण करुणावरून आलोय भक्त वत्सा कल्पतरू, भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक होऊन हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ, हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज, या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तनाला सुरुवात करायची। सज्जना हो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, आपल्या गावामध्ये चालू असणारा सालाबाद प्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचा आज तिसरा दिवस, आणि तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे। मी माझं परम भाग्य समजेल की तुमची सेवा करण्याची संधी मला प्राप्त होते। सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सज्जना हो, कीर्तन करता अतिशय गोड सात संगत आहे, अतिशय गोड सात संगत। रुपेश महाराज संगीत केव्हा तयार होतं तर संस्कृतकार म्हणतात गायन वादन तथा नृत्यम इति संगीत मुच्छते, जेव्हा गायन वादन आणि नृत्य एकत्र येतं तेव्हा संगीत तयार होत असतं, आणि हा तिघांचा मिलाप आज आपल्याला आपल्या सप्तामध्ये दिसतोय। जोरदार टाळी झाली पाहिजे कलाकारांकरता, कारण लहानपणापासून ज्यांच्या सोबतीला माझं आयुष्य गेलं, आमचे संतोष महाराज असतील, आम्ही बऱ्याचदा सोबत राहिलो, अनेक कार्यक्रम आम्ही सोबत केले, माझ्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आमचे गुरुबंधू आदरणीय आमचे संजयजी महाराज आहेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो। विनेकरी बाबा आहेत टाळकरी, पहिलाच परिचय, राग मानू नका, परिचय नाही आपला, नाव माहीत नाही, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। सज्जना हो, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे कीर्तना करता, रुपेश महाराजांचा गोड मृदंग आपल्या कानावरती पडतोय, पण प्रकर्षानं आज आकर्षण जर आपल्या सप्ताचं काय ठरलं असेल तरी बालगोपाळ यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण संजू बाबा या वयात जर आई वडिलांनी आपल्या मुलाच्या गळ्यात एवढ्या मोठ्या स्टेजवरती जर टाळ पाहिलं ना, आई वडिलांचं आयुष्य 10 वर्षानं वाढल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही, एवढी आपुलकी या स्टेजवरती येण्याची, कारण कोणी येत नाही इकडं, आता गावात एवढेच पोर आहेत का, नाही येणार, पण इथे येण्याकरताही आपल्याला पवित्र कुळ असावं लागतं, काहीतरी पूर्वजांचे आशीर्वाद असावे लागतात, तेव्हा इथे येणं होतं। त्या लेकरांना धन्यवाद आहेत की कीर्तना करता उभेत। सज्जना हो, काळजी करायची नाही, 9 वाजता कीर्तन संपलेलं असेल, कारण वेळेला पक्का आहे बाबा, तुम्ही म्हणाल का, कारण पहिली गोष्ट जास्त लांबलेलं कीर्तन आणि जास्त लांबलेलं आयुष्य आजकाल लोकांना सहन होत नाही, म्हणून वेळेत आवरण्याचा प्रयत्न करीन। दुसरी गोष्ट, श्रोत्यानं आणि वक्त्यानं आपली वाणी जपून वापरावी आणि पाणी जपून वापरावं, मी माझी वाणी जपून वापरणार आहे। आणि संतोष महाराज तुम्ही म्हणाल, तिसरी गोष्ट कुठून आणली रे, तो 9 पुढे गेल्यानंतर मला फिट येत असत, उगत माय डोळे पांढरे व्हायचे, हे माता मावल्या म्हणायच्या बाई चांगला बोलत होता, हिची लेकरा बाळाची पाटी आता पडला, तुमची आंधळ होऊ नये, तुम्हाला महाप्रसाद घ्यायचा आहे, म्हणून वेळेत 9 मी तुम्हाला सोडणार आहे, पण सज्जन आहोत तोपर्यंत 1 तासभर भगवंताच्या नामचिंतनात तल्लीन व्हायचंय आपल्याला, दुसरा कसरा विचार आपल्याला मनामध्ये यायला नको, कारण आजचा दिवस कसा आहे, आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे सभाया भंतरी अवखा
आनंदाचा दिवस हे सज्जना हो. सात आठ दिवस आपल्याला भक्तीमध्ये जागर करायचा संधी मिळते. कारण ज्या देशात जन्म झाला सज्जना हो तो देश अतिशय पवित्र आहे. या देशाचं नाव आहे भारत. भा म्हणजे भक्ती आणि रत म्हणजे रममान. भक्तीत रममान असणारा हा देश आहे आणि त्या देशात पवित्र देशात आपल्याला जन्म भेटला, पवित्र धर्मात जन्म भेटला. म्हणून या गावामध्ये सुंदर असा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि त्यात कीर्तन ऐकायची संधी आपल्याला प्राप्त होते. सज्जना हो अभंग निवडलाय तुकोबरायांचा. कोण तुकोबराय, कोण तुकोबराय हा प्रश्न जर निर्माण झाला तर सज्जना हो काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार या मला त्रास देतात. पण या गोष्टींवरती विजय मिळवणारा जर साधक कोण असेल तर ते जगद्गुरु तुकोबर आहेत. सज्जना या सगळ्या गोष्टी जाऊ द्या. कामावरती विजय मिळवणारे तुकोबर आहेत. या कर्मठ समाजानं कुणीतरी एक स्त्री पाठवली महाराजांकडे, पण महाराजांनी तिला हात जोडून सांगव हे माय जाईयो तुमाते नकरी सायास आम्ही विष्णुदास तईसे दोघे. कामावरती विजय, क्रोधावरती विजय तुकोबरायांचा. अरे मंबाजुवांचे पाय चपण्याकरता तुकोबराय घरी जातात. क्रोधावरती विजय, लोभावरती विजय छत्रपती शिवरायांनी नजराना पाठवला तुकोबरायांना. पण तुकोबरायांनी म्हणावं महाराज तुमच्या हातात शस्त्र शोभतय, महाराज आमच्या हातात शास्त्र शोभतय, सोनं नाणं नको गड्या. लोभावरती विजय, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार यावरती विजय मिळवणारे तुकोबर आहेत. सज्जना हो तुकोबरांचा अधिकार सांगतो ना अभंगाकडे येतो. काय झालं बाबा, एक आंगळशा नावाचा फकीर आहे. त्या फकीराकडे एक कटोरी, त्या कटोरीमध्ये कितीही धान्य टाका कितीही भिक्षा टाका ती कटोरी भरत नव्हती, भरत नव्हती कटोरी. कुणीतरी एक साधक भेटला आणि सांगितलं त्या आंगळशाला, ओ आंगळशा बाबा जा दे भूगावात, तुकाराम नामक एक साधक राहतात त्यांना त्यांच्याकडे जा, कदाचित ते भरून दाखवतील कटोरी. म्हणून तुकोबा आंगळशा फकीर तुकोबरायांच्या दारामध्ये येऊन उभा आहे. आवाज दिला भिक्षाम देही. आतमध्ये तुकोबराय नव्हते. तुकोबरायांची मुलगी भागीरथी आतमध्ये होती. आईचं भाकरी करण्याचं काम चालू होतं. किती गरीबी होती सांगू तुकोबरायांची. त्या भागीरथीनं ऐक आवाज ऐकला मायबाप पळत आले आईजवळ. त्या डब्यामधून असे चिमटीत पीठ घेतलं. चिमटीत, आता चिमटीत किती पीठ आला असेल तरी आई म्हणत होती रुपेश महाराज बापावणीच उदळ मांडकी करायला लागली काय चिमुडभर पीठासाठी. ती चिमटीतलं पीठ घेऊन ती भागीरथी बाहेर आली. ती कटोरीमध्ये चिमटीतलं पीठ सोडलं. काल्पनिक पद्धतीनं म्हणतात ती कटोरी भरली गाड्या, कटोरी भरली. पण तो आंगळशा फकीर पुरता गाडला गेला त्या पीठात. गाडला गेला तो आंगळशा फकीर आनंदानं टाळ्या वाजू लागला. वा तुकोबराय, वा तुकोबराय. ती भागीरथी म्हणे ओ बाबा मी तुकोबराय नाही, मी त्यांची मुलगी आहे. तो आंगळशा म्हणे पुरीत जर एवढं सामर्थ्य तेवढे तुकोबरायांमध्ये किती सामर्थ्य असेल. हे सगळं सामर्थ्य जाऊ द्या, पण तुकोबरायांचं खरं सामर्थ्य सांगू. तुकाराम तुकाराम Yeah.
समर्थ सज्जन हो त्या तुकोबरायांचा अधिकार आणि अभंग सेविकार्थ निवडलाय. चाणक्य श्रोते सांगितले कोणी टाळी वाजवत पण न सांगता टाळी वाजवली म्हणलो चाणक्य श्रोते. कारण स्वरे शक्ती ईश्वर की हर स्वर में बसे ही राम. जब राग गाई रागिणी तब रोगी को मिले आराम. अहो एवढं सामर्थ्य या संगीतात आहे म्हणून जोरदार टाळ्या तुम्ही या कलाकारांकरता वाजवायच्या. जोरदार अतिशय गोड प्रमाण दिलं बाबांनी. सज्जन हो त्या तुकोबरायांचा अभंग निवडलाय. आज तुकोबराय देवाला कोणती भक्ती आवडते याचं सविस्तर चिंतन आपल्या पुढे मांडतात. विठ्ठला मानव म्हणून जन्माला आलो आपण पण आपल्या हातून नारायण भक्ती घडेल सांगता येईल का आम्हाला? नाही सांगताना सुभाषितकार म्हणतात 13 गोष्टी आहेत आपल्या हातात नाहीत. मानुष्यम जलवंशवर विभवा दीर्घायु आरोग्यता समित्रम सुसुत सती प्रियतमा भक्तीच नारायणी. इथपर्यंत येऊन आपल्याला सा थांबायचंय पण सुभाषितकार म्हणतात विदनप्तम सुजनत्वम इंद्रिय निग्रहम संपात्रे दानमरती ये त्रयदश गुणः संसारिनो दुर्लभः. या 13 गोष्टी दुर्लभ आहेत सज्जन. आपल्या हातून नारायण भक्ती घडेल सांगता येणार नाही. पहिली गोष्ट मनुष्य जन्म भेटेल सांगता येणार नाही. कारण जसा आंधळा आवळा सापडावा तसा देव प्राप्त झालेला आहे. काकटाळी न्याय सज्जना हो आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा मनुष्य जन्म प्राप्त झालाय. मनुष्य जन्म भेटेल गड्या भेटेल. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य समान झालं की जन्माला येणार. जसं कर्म असेल तसं उपभोगण्याकरता येणार. माऊली म्हणतात अगा कर्मी जेवरावे तै तो सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे. देहा एका केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. पाप पुण्याच्या माध्यमातून येणे सज्जना हो कर्माच्या माध्यमातून येणे आणि वासनेच्या माध्यमातून येणे. अंतकाळाला जशी वासना निर्माण होईल त्यातून जन्म प्राप्त होतो. मनुष्य जन्म भेटेल आपल्याला पण चांगल्या कुळात भेटेल सांगता येईल का आपल्या हातात आहे का? हे आपल्या हातात नाही. कदाचित चांगल्या कुळातही जन्म भेटेल पण ते कुळ श्रीमंत असेल सांगता येईल का आम्हाला? मानुष्यम जलवंशवर विभवा दीर्घायु जास्त आयुष्य भेटेल सांगता येईल का सज्जना हो? आपल्या हातात नाही या गोष्टी. हातात नाही जास्त आयुष्य भेटेल नाही आपल्या हातात. कारण तो काळ आपली वाट पाहतोय सज्जना हो. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. तो काळ नेण्याकरता आपल्याला टपलेला आहे. जास्त आयुष्य भेटेल सांगता येणार नाही. मानुष्यम जलवंशवर विभवा दीर्घायु आरोग्यता आरोग्य प्राप्ती होईल सांगता येणार नाही. सांगता येणार नाही आपल्या हातातल्या गोष्टी नाही त्या. आरोग्यम मानुष्यम जलवंशवर विभवा दीर्घायु आरोग्यता समित्रम जीवनात मित्र चांगला भेटेल सांगता येईल का? नाही सांगता येणार. कारण आजकाल समाजामध्ये वावरत असताना थोड्या थोड्या पैशावरून डोक्यात दगड घालणारे अनेक मित्र आपण पाहिले पण मैत्री आली सज्जना हो की इतिहास आठवतो आम्हाला. इतिहास आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली माई बाप. कारण या मातीमध्ये
या जगामध्ये दुधाचे अभिषेक करणारे अनेक राजे होऊन गेले, पण स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा एक राजा झाला सज्जनाव, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। कारण त्यांनी किती मित्र जपले गड्या, किती मित्र जपले त्याची नोंद करून ठेवली मी। त्याची नोंद करताना मी अशी केली, हे शुरा मध्ये शुराची गाथा वाचे मी बावळा, कांदानी भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा, कांदानी भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा, भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा, कांदानी भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा। किती मित्र होते छत्रपती शिवाजी महाराज, किती मित्र। ज्या वेळेस सिंहासनावर बसण्याकरता राजे चालले होते, माई पहिल्या पायरीवरती पाय ठेवला, राजांच्या कानात आवाज येत होता, राज आधी लगीन कोंडण्याचा राज मंग माझ्या राईबाच, आठवत होता तानाजी। दुसऱ्या पायरीवरती पाय ठेवला, आवाज कानात आवाज येत होता, राज ओ राज लाख मरावे राज लाख, पण लाखांचा पोशिंद मात्र जगला पाहिजे, आठवत होता बाजी। आणि राजे आता सिंहासनावर बसण्याकरता चालले, राजांचे नेत्र ढिलेत माय बाप, आणि राजांच्या कानात आवाज येत होता, राज 100 वर्ष हा मावळा म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जर मरण येत असेल ना राज, हा शिवा कासी जन्मजन्मी तुमच्या करता मरायला तयार। आठवली गाड्या मैत्री, आठवली मैत्री, म्हणून ती नोंद करताना सांगितलंय, हे शिवबाचे ते वीर मावळे एकाहून एक तड, शिर तुटलं तरी मुरार बाजीच लढलं होत धड, असा झालाच नाही कोणी असा होणार नाही कोणी जगिया कोणी। सज्जना हो, मैत्री अभ्यासल्या मी इतिहासात, मित्र चांगला भेटेल सांगता येणार नाही। मानुषम जलवंशवर विभवा दीर्घायु आरोग्यता सम्मित्रम सुसूत सती प्रियतमा। सज्जना मुलं चांगले जन्मली आपल्या हातात आहे का, आपल्या हातात आहे का? महाराज कीर्तनाला गेलो काही ठिकाणी, मग काही लोक येतात आपल्याकडे, बाबा ही कार्टेन लई येडवणी करते, घेऊन जा तुमच्या सोबत, आता आमच्या सोबत कायला पाठी द्या, आमच्यात अनेक जणांनी आई बाबा हाता घालून काढले ना, आमच्याकडे कायला पाठी द्या बाबा। खरा घडलेलो दृष्टांत आहे, तुम्हाला नंतर सांगेल मी। एका दशक्रियाच्या प्रवचनाला गेलो, आमच्यात महाराज त्यांचे वडील वारले, दशक्रियाला गेलो आम्ही, प्रवचन चालू होत, एक महाराज सुंदर प्रवचन करत होते आमच्यात बेटात, प्रवचन चालू, आता शेवटचे 5-1 मिनिटं राहिले, जे प्रवचनकार बाबा होते ते आरडून उरडून सांगत होते, जगी ऐसा बापू व्हावा, जगी ऐसा बापू व्हावा। या बाबांसारखाच एकदम पुढं बसलेला होता, त्यांच्या पायात लबरी बूट होता, लबरी ते उठले मी पाहिलं, मला वाटलं चालले असतील लघुशंकेला, त्यांनी तो बूट असा पायातून काढला, त्या प्रवचनकार बाबापर्यंत चालत गेले, असा निभार टाकला त्या प्रवचनकार बाबाच्या, आम्हाला रागच आला, आमच्या मित्राला मारलं, त्या बाबांना लांब ओढला, मी का हो काही कळतं का तुम्हाला, एवढं सुंदर प्रवचन चालू होतं तुम्ही मारता, कळतं का काही तुम्हाला, ते म्हणे तू गप्पस, तू आडू नको तू गप्पस। अहो म्हणलं पण का मारलं तुम्ही, म्हणे तू मा पोरे, म्हणला पोरे अहो पण मारलं का, अरे म्हणी इकडं जगाला आडून ओरडून आई बाप सांगतो, 3 दिवस झाले बाबा भाकरने मला खायला, मुलं चांगली निघतील सांगता येणार नाही सांगता येणार, कारण ही मुलांनी आज टाळ घेतलेला आहे, हे देशाचं भवितव्य आहे, पुढचं भवितव्य आहे, मुलांना संस्कार दिले पाहिजे, धर्म शिकवलं पाहिजे, 2-4 जण पुढं बसलेले, आता ये फक्त नंतर महाप्रसादी म्हणून टुळू टुळू पाहू राहिले, यांना कीर्तनातलं काही कळत का, काही कळत नाही, हे फक्त म्हणत असतील बाबा कमून आळडू राहिला गड्या उगाच, यांना हळू बोलावा, हे विचार करत असेल चॅनल कमून बदला ना बाबा, नुसतं एकच बाबा दिसतोय बाबा, त्या अकोल्याकडे गेलतो एकदा काल्याच्या कीर्तनाला, आता उशीर होता थोडा, त्या आयोजकाला एक लहान पोरग पाठवलं, म्हणे बाबाला घेऊन घरी जा रे, त्या पोरांना हात धरला घरी नेलं, बसलो घरा, म्हणले कार्ट्या थोडं पाणी आण पिण्याकरता प्रवास झालाय मला खूप, ते म्हणे काय बाबा पाणी मागता, आपल्याकडे लस्सी, म्हणला लस्सी, त्या पोऱ्यानं तांब्यावर लस्सी आणली गड्या मला, तांब्यावर लस्सी पिलो मी, तांब्या खाली ठेवला, फेटा बांधला ना, आता कीर्तना करता जायचं, त्याला म्हणलंय पोरा
अरे अजून थोडं पाणी अनगुळणा करायचंय मला. काय बाबा पाणी मागता राहू तुम्ही, अजून लस्सी देऊ का? म्हणलं अरे बापरे उन्हाचा प्र रे, दे गड्या अजून लस्सी. त्यानं परत दुसरा तांब्यावर लस्सी आणली. दादा मी पिलो लस्सी, पण तांब्या खाली ठेवायला गेलो तर तिची आई बाहेरून आली. आई पाहिली मी, म्हणलं का रे तुझी आई घरात नव्हती, तू दोन तांबे लस्सी मला पाजली, पाहुण्या रावळ्यांना ठेवली असं. ते म्हणे बाबा अजिबात काळजी करायची, तुम्ही शांततेत बस, काहीच काळजी करू नका. आमच्याकडे बादली भर लस्सी म्हणे. बादली भर? अरे बापरे बादली भर? हो बादली भर लस्सी आहे, पण कालच तिचे दोन उंदर पडले होते म्हणे. आई म्हणी भाऊ मी आले शेजारून एवढी लस्सी उकड्यावरती फेकून ये, आता मला कुठं उचलत असती का बाबा? मग तसं एक एक तांब्या कमी करावं म्हणून तुम्हाला दोन तांबे पाजले. इतका राग आला संतोष महाराज, तो तांब्या जवळच होता, तो तांब्या असा धरला, रुपेश महाराजाचा वर नेला आणि असा निभारा आपटावला, असाच आपटावला. ते आपटल्यानंतर तांब्या थोडा चमटला. ते पोरानं माय तोंडक पाहिलं, असं रागात पाहिलं माईक, तो तांब्या उचलला आणि आईकडे गेला. आता मी भीतीला कान लावून, तिची आई काय म्हणते का काय? ते पोरग आईला म्हणत होत, आई हा कुडून आलं का बाबा, लई रगेल दिसतो गड्या. यांना आपला सकाळी बाहेर जायचा, तांब्या फोडला गड्या, तांब्या बाहेर जायचा. सज्जना हो, हे परिणाम कशाचे? मुलं चांगले जन्माला येतील सांगता येईल का आमच्या? आले अनेक विचारवंत मुलं जन्माला आले या मातीत, अनेक विचारवंत मुलं जन्माला आले सज्जना हो, पण त्यांचा विचार बदलण्याची क्षमता ही आई वडिलांमध्ये आहे. आई वडिलांमध्ये अनेक विचारवंत मुलं जन्माला आले सज्जना हो. वडील बॅरिस्टर होते मुलाचे, मुलांना हट्ट केला बाबा सुट्टीचा दिवस आहे, तुम्ही कामानिमित्त बाहेर असता, आज रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस, मला तुमच्या सोबत पूर्ण दिवस घालवायचा आहे. त्या वडिलांनी मुलाचा हात धरला. आता पूर्वीचा काळ घोडागाडी असायची, घोडागाडीमध्ये बसले आणि नगर प्रदक्षिणा करायला लागले. आता दादा वडिलांची, प्रत्येक वडिलांची इच्छा असते मुलांना काहीतरी व्हावं, प्रत्येकाची इच्छा असते. तसं त्या बॅरिस्टर साहेबांनी विचारलं, का रे पोरा? अरे मी बॅरिस्टर पदावरती आहे, तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं रे? त्या पोरानं सांगितलं, बाबा मी मोठा झालो की मला घोडागाडी चालवणार व्हायचं. त्या बापानं तोंडाला जात लावलं, अरे मी बॅरिस्टर पदावरती, पोरग घोडागाडी चालवणार व्हायचं म्हणतं. त्या बापानं जवळ घेतलं, खानदेशी कानाखाली मारली. ते पोरग रडत रडत आईकडे आला आणि आईकडे आल्यानंतर आता आई मायेचं पात्र म्हणून ओळखले जाते. आईनं जवळ घेतलं मुलाला, का रे बाळा का रडतोस? त्या मुलानं सांगितलं, आई बाबांनी मारलं मला. का मारलं? बाबांनी विचारलं मोठं झाल्यानंतर काय होणार. मी सांगितलं घोडागाडी चालवणार म्हणून बाबांनी मला मारलं. आता आईनं विचार कसे बदलवले सज्जना हो, त्या आईनं मुलाचा हात धरला, घरामध्ये नेलं. घरामध्ये भिंत होती आणि भिंतीवरती मोठा फोटो होता आणि त्या फोटोच्या कोपऱ्यामध्ये लिहिलेलं होतं, यदा यदा ही धर्म ग्लानिर्भवती भारता. ही दिव्य अक्षर वाचली आणि आईनं सांगितलं, बाळा ऐक, घोडागाडी चालवणार व्हायचं म्हणतो ना, बघ समोरचा तो फोटो. तो फोटो होता मायबाप रणभूमीवरील भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा. आईनं सांगितलं, बाळा बघ तो समोरचा फोटो, तुला घोडागाडी चालवणार व्हायचं ना, अवश्य हो, अवश्य हो, पण लगाम ज्याच्या हातात आहे ना तसं तुला व्हायचंय. आता कोणाच्या हातात होते लगाम? भगवान श्रीकृष्णाच्या. त्या मुलाने आईचे बोल मनामध्ये घेतले, जीवनात क्रांती केली. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून सज्जना होते, स्वामी विवेकानंद झाले. का? तर मुलं जन्माला आलीत कड्या, पण आई वडिलांनी विचारात परिवर्तन केला. केलं मुलं चांगली निघतील सांगता येणार नाही. सज्जना हो, मानुष्यम जलवंशवर विभवा दीर्घायु आरोग्यता समित्रम सुसूत सती प्रियतमा. जीवनात पत्नी चांगली भेटे सांगता येईल का? सांगता येणार नाही, भाग्याच्या गोष्टी त्या. माझं नवीन लग्न झालं बाबा, आता तिला काही जास्त काही येत नव्हतं, माझं लॉकडाऊन मध्ये झालं. माझ्या आईनं सांगितलंय पुरी, आता आपल्या घरी जेवायला बाया येणार आहेत, तू ये पापड घे आणि भाजीत बस. आता हिनं पापड घेतले, अर्धा तास झाला, दोन तास झाली, ती काही येईना. म्हणून आई म्हणी, बाहेर भाऊ कुठं गेली? म्हणून मी बाहेरून पाहतो. आता मामचं असं शेतात घर, मी जाऊन पाहिलं ती बाई घासत बसलेली होती. म्हणलं का ग इकडं काय करते? म्हणे तुमची आईच म्हणली पापड घेन भाजीत बस. अग म्हणलं तुला भाजायला लावले चुलीवरती, तू भाजीत कुठं जाऊन बसली? सज्जना हो, पत्नी चांगली भेटेल सांगता येणार नाही, सांगता येणार नाही. आणि जीवनात नारायण भक्ती घडेल सांगता येईल का आम्हाला?
नाही सांगते येणार. भगवंतानं सुंदर देह दिला आणि या देहात जर नारायण भक्ती घडली नाही ना सज्जना हो, हा घडाय मातीचा, हा मातीचा घडा एक दिवस फुटून जाईल, फुटून जाईल. महाराजांचे क्षेपक प्रमाणे क्षेपक म्हणत असतो मी. हे कुंभार घडी तो घडा, या घड्याला जाईल तडा, जीव पाण्याचा बुडबुडा. खाली काय करता येणार नाही, भेटली ना संधी भगवत भक्ती करून घ्या. आज तुकोबरायांचा अभंग निवडला, तुकोबराय सांगतात हेची थोर भक्ती आवडते देवा. मग भगवंताला कोणती भक्ती आवडते? अरे संसारावरील आसक्ती कमी करून केलेली देशभक्ती भगवंताला आवडते. अरे संसारावरील आसक्ती कमी करून धर्मावरील निष्ठा देवाला आवडते. संसारावरील आसक्ती कमी करून संतांवरती ठेवलेली निष्ठा देवाला आवडते. आणि संसारावरील आसक्ती कमी करून भगवंताविषयी आदर भाव जेवढा ठेवलेला आहे हीच भक्ती देवाला आवडते. विठ्ठला हो, ज्या देशात जन्म झाला आपला तो देश अतिशय पवित्र आहे. ज्या मातीच्या आधारानं कीर्तन ऐकतो ना मायबाप, ही माती लाल लाल, या मातीचा रंग लाल आहे. कारण अनेक क्रांतिकारकांनी ही माती स्वातंत्र्य होत असताना आपलं स्वतःच रक्त या मातीत सांडवलेलं आहे. अरे आज तो सह्याद्री आकाशाची बरोबरी करायला चालला, पण सह्याद्री आकाशाची बरोबरी करत असतात अनेक शूरवीरांनी, अनेक क्रांतिकारकांनी त्या सह्याद्रीच्या खाली गाडून घेतलेलं आहे मायबा, तेव्हा तो सह्याद्री आकाशाची बरोबरी करायला चाललाय. म्हणून सज्जना हो, देशावरती निष्ठा असावी असावी. भगतसिंगाचं उदाहरण बघितलं, वेळ कमी आपल्याकडे. राजगुरु बघितले, सुखदेव बघितले, किती निष्ठा होती देशावरती. संसारावरील आसक्ती कमी करून देशावरती श्रद्धा ठेवा, ठेवा देशावरती. दुसरी गोष्ट, धर्मावरती निष्ठा असू द्या. संसारावरील आसक्ती कमी करून धर्मावरती कोणी निष्ठा ठेवली मायबाप? धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव आम्ही आदरानं घेतो. सज्जना हो, आज्ञा झाली होती एकाटायाची जीव शब्द उमटले बादशहाचे, हाती भाले घेऊन धावले गुलाम तुकड्याचे. सज्जना हो, आज्ञा झाली होती जीभ कापण्याची, पण नाही धर्म बदलला, नाही बदलला धर्म. म्हणून कधीतरी म्हटलं पाहिजे, अरे जा कधीतरी त्या तुळापूरला आणि राजांचं दर्शन घ्या. का? तर धर्मावरची आसक्ती काय असते राजांकडून शिकावा, शिकावं राजांकडून. सज्जना हो, तिसरी संधी आहे, आपल्याला संतांवरती निष्ठा ठेवावी लागेल, ठेवावी लागेल संतांवरती निष्ठा. कारण संतांचं अंतकरण कसं आहे सज्जना हो, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंभवना चराचर आपण जिजाहला. सज्जना हो, अंतकरण कसं आहे संतांचं? अरे जसा एखादा वृक्ष आहे बघा, जो वृक्ष लावतो आणि एखादा कापायला जातो, दोघांना जशी सारखीच सावली वृक्ष देतो ना, तसं संतांचं अंतकरण आहे. जो खांडवया घाव घाली कालावणी जयाने की दोघा एकची साबुली वृक्ष दे जाई सा. म्हणून सज्जना हो, संतांवरती निष्ठा असावी. मग महाराज संत आले तरी कशा करता? फक्त उपकार करता. Yeah.
वीरासाठी सज्जना हो उपकार करण्याकरता साधु संत येथे येतात म्हणून संतांवरती निष्ठा असावी कारण या देशात किती संत झाले हो किती संत झाले सज्जना हो एक साधू तर असा झाला त्या साधूकडे संपत्ती काही नव्हती त्या साधूची संपत्ती होती डपड्यात एक साधू तर असा झाला मायबाप त्या साधूकडे काही संपत्ती नव्हती त्या साधूची संपत्ती होती गाडग्यात एक साधू तर असा झाला त्या साधूची संपत्ती फक्त जुळी होती ज्या साधूची संपत्ती जुळी ते शिर्डीचे साईनाथ महाराज आहेत ज्या साधूची संपत्ती गाडग्यात ते गाडगे महाराज आहेत आणि ज्या साधूची संपत्ती डपड्यात ना मायबाप ते तुकडोजी महाराज आहेत दिल्लीच्या तख्तावरती बोलवलं दादा दिल्लीच्या तख्तावरती बोलवलं आणि सांगितलं अधिकाऱ्यांनी हो तुकडोजी महाराज म्हणा की अभंग या जड जीवांचा उद्धार करण्याकरता तुकडोजी महाराजांनी अभंग गायला होता ए कधी येशील मन मोहना कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा आया भारत आपुला पुन्हा आया भारत आपुला पुन्हा भारता गहन लागले का गुलाम जन हे झाले ये धावत मन मोहना ये धावत मन मोहना पाया भारत आपुला पुन्हा पाया भारत आपुला पुन्हा सज्जना हो एवढे पवित्र संत या मातीत झाले म्हणून संतांवरती निष्ठा ठेवा काय झालं एक दिवस तू कोबऱ्याच्या वाटेवर चालले होते आणि एक उंबराचं झाड लागलं आता उंबराच्या झाडीत तू कोबराय बसले उंबराच्या सावलीला एक पिकलेलं उंबर खाली पडलं तुकोबरायांनी ते उंबर फोडलं त्यातून अनेक किडे उडायला लागले एक किडा तुकोबरायांच्या हातावरती बसला आणि तुकोबराय आता त्या किड्याशी बोलत होते का रे दादा अरे तुझा जन्म कुठं झाला तू किडा म्हणे महाराज उंबऱ्याच्या हात अरे लहानचा मोठा महाराज उंबऱ्याच्या हात हे कोण सांगतोय किडा सांगतोय तुकोबरायांना तुकोबराय म्हणे का रे आज जर मी इथं आलो नसतो हे उंबर फोडलं नसतं तर तुझा मृत्यू कुठं झाला असता रे त्या किड्यानं सांगितलं महाराज उंबऱ्याच्या हात पण तुकोबराय त्या किड्याला नव्हती इचरित तुकोबराय या किड्याला इचरित होत का रे भाऊ अरे तुझा जन्म कुठं झाला हा किडा म्हणे महाराज उंबऱ्याच्या हात लहानचा मोठा उंबऱ्याच्या हात जर तुझ्या जीवनात संतांची संगत घडली नसती तर तुझा मृत्यू रे महाराज उंबऱ्याच्या हात म्हणून संतांचं नामस्मरण जरी केलं ना पाप जातात तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे पुण्यप्राप्ती करून घ्यायची संतांचं नामस्मरण करा पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे सज्जना हो संतांचं अलौकिक महत्व आहे म्हणून संतांवरती निष्ठा ठेवा निष्ठा ठेवा माता माऊल्यो तुमच्या जीवनातही संगत फार महत्वाची बरं आता तुमची संगत कोण राहतील लई झाली तर शेजारीन लई झाली तर शेजारीन पण नाथ महाराजांनी सांगितले ती शेजारीन कोण या शेजारणीन बर नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं 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 ग बया मला पंढरी मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया जजरणीला केलं ग बया आई वो जजरणीला केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया सज्जना हो शेजारीन कोण माता माऊल्या हो ही संत रूपी शेजारीन या जीवाला शिवापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवते अशी मैत्रीण जीवनात असावी असावी मैत्रीण सज्जना
पण आजकाल शोकांतिका वाटते दादा ज्या संस्कृती जन्माला आलो ना ती संस्कृती वाईट दिशेला चाललेली आहे. अनेक माता माऊल्या बसलेल्या आहेत, राग मानू नका माझ्या बोलण्याचा. धर्माच्या गादीवरती मी बोलतोय म्हणून बोलण्यात तुम्हाला संदेश करतोय. मुलींनो खूप शिका, एक वाक्य सांगतो पुढे जातो. तुम्हाला जर पटलं नाही तर सोडून द्या, पण एक वाक्य मला वाटतं गड्या, मुलांना असं वागावं जोपर्यंत माझा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या बापाची मान कधी समाजात खाली जाणार नाही आणि माझ्या बापाला कोणापुढे हात पसरायला लागू नये असं मुलानं वागावं आणि मुलीनं असं वागावं दादा जोपर्यंत या देहात प्राण आहे. अरे सासरी जरी गेले आणि माहेरात जरी राहते ना माझ्या आई वडिलांना चार चौघात अपमान कधी पचवावं लागणार नाही असं मुलीनं वागावं. म्हणून शिका, भरपूर शिका, पण वाईट वळणाकडे जाऊ नका सज्जना हो. संत रूपी शेजारी आपल्या सोबत असावी, संतांवरती निष्ठा ठेवा आणि सज्जना हो. भगवंताला कोणती भक्ती आवडते तर संसारावरील आसक्ती कमी करून भगवंतावरती जर निष्ठा ठेवली तीच भक्ती देवाला आवडते. तुकोबार आहे त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या देवा. संकल्पावी माया संसाराची सज्जना हो. संसारावरील आसक्ती कमी करून देवाविषयी आदर भाव ठेवला ना तीच भक्ती आवडते. मग सज्जना हो पहिला प्रश्न निर्माण होईल. पहिला प्रश्न, या जगात देव आहे का? वाटेनं जर आपण आता कीर्तना करता येण्या करता निघालो, एखाद्या भिंतीवरती चित्र दिसेल आम्हाला, ज्या अर्थी चित्र डोळ्याला दिसतंय त्या अर्थी चित्रकार कुणीतरी असला पाहिजे. रोज तुम्ही हनुमंतरायांचं दर्शन घेण्याकरता मंदिरात येता, मूर्त डोळ्याला दिसते पण मूर्तिकार दिसतोय का? मूर्त दिसते ना, मूर्तिकार असला पाहिजे. तसे हे जग चालताना बोलताना दिसतंय सज्जना हो, हे चालवणारा बोलवणारा कुणीतरी असला पाहिजे. हे मनाच्या गोष्टी सांगत नाही मी, विचारा भगवंताला. भगवंत स्वतः सांगतात अर्जुनाला, अर्जुना गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुहृत. अरे माऊली त्याचं वर्णन करतात, जो विश्वश्रियेचा भरता मीची एथ गा पंडुसुता, मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा. म्या बोलविल्या वे तू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो या जगाते चारिता. संतोष बाबा, वृक्षाची पानं जे हलतात ना, हे हलवणारा सुद्धा त्याच्या सत्तेनं हलतात. हे शरीर जे चालतं सज्जना हो, हे शरीर चालवणारा
वीर कोणाची असते आजची गंधर्व सभा फार श्रीमंत आहे. पुण्याला गेलो तुम्ही आता आपण एकदा प्रमाण म्हटलो की द्रुपदवर उचलतो. मी त्यांना म्हणलो बाबा वर उचला. मी पुढं पाहिलं आता ते गायक मंडळी आले मला उचललं. जेव्हा मंडपाचा पैप डोक्याला लागला तेव्हा कळलं मी वर आलोय म्हणून. अरे म्हणलं मला खाली ठेवा अभंगाचं प्रमाण वर उचला. ते म्हणे काय बाबा तुम्ही तर म्हणले वर उचला. पण आज तसं नाही अतिशय गोड सातसंगत आहे. अतिशय गोड सातसंगत आहे. किती फास्ट प्रमाण द्या किती फास्ट प्रमाण द्या गंधर्व मंडळी तयारी. नाही तर आमच्याकडे एक भव्य बोलू एकच अभंग येतो वचन ऐका कमळापती. आता आमचे दोन चार दिवस झाले बारीचं भजन होतं चार पाच गावची भजनी येईल. ते म्हणे भाऊ मला अभंग म्हणायचं बरं का नाही तर पाय मी रांग काळ करीन. बरं यांना लय अहंकार असतो एक अभंग येतो लय अहंकार काही लय कठीण लय कठीण. ते म्हणे बाय आपल्याला अभंग म्हणायचं म्हणलं पण आता चार गावची भजनी आहेत आता काही एक सेकंदाचा वेळ असतो टपक्यानं उचलायचं म्हणलं भाऊ तुम्ही. म्हणे हा चालन फक्त तुम्हाला खुणावू. आता अभंग संपलं म्हणलं भाऊ म्हणा. आता बोल कोणता अभंग येतो आता वचन ऐका कमळापती. आता बोल झाली गाई गाईत काही कळा ना काय म्हणा भूमणी वाचकान ऐका कमळापती. अरे म्हणलं वाचकान नाही ते वचने. पण आज किती गाईत प्रमाण देऊ द्या. गंधर्व सभा श्रीमंत आहे सज्जन हो. हे सगळं चालवणारा भगवंत आहे. सगळं चालवणारा भगवंत आहे. म्हणून पहिली गोष्ट सांगतो प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एक आत्मा विराजित आहे. म्हणून भेदभाव कधी करू नका. अरे अमक्या जातीचा आहे तो तमक्या जातीचा आहे असा भेदभाव कधीच करू नका. कारण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एकच वास्तव्य आहे. एकच वास्तव्य आणि त्याचं नाव आत्माराम आहे. पण आणि आपण माग कशानं राहिलो संजू बाबा. माग राहिलो फक्त आपण वाद पाळत बसलो. अरे हा तो अमक्या जातीचा आहे तो तमक्या जातीचा आहे. आपण वाद पाळत बसलो म्हणून माग आहे म्हणून माग राहिलो. भेदभाव करू नका. काय झालं ते अल्लाउद्दीन खिलजी नाव ऐकलं असेल आपण. अल्लाउद्दीन खिलजीनं देवगिरी किल्ल्यावरती आक्रमण करायचं ठरवलं तर आपल्यातले बरेच फितृसोबतीला होते. बरेच फितृसोबतीला त्यांनी सांगितलं वजोर यहा मत आक्रमण करो. तो अल्लाउद्दीन खिलजी म्हणे का रे इथं का आक्रमण नाही करायचं घ्यायचं तर देवगिरीच. पण ते फितूर म्हणे इथं नको आक्रमण करायला तर सैनिक आहे ना थोडं बलाढ्य जर पहिल्यांदा जर हरलो तर कोणाला तोंड दाखवायचं कोणाला तोंड दाखवायचं. ते अल्लाउद्दीन खिलजीनं ऐकलं पुढे चालू लागला. पण जात असताना असे उन्हाळ्याचे दिवस होते आणि सायंकाळच्या वेळेला त्या देवगिरीच्या पाठीमागे जो मोकळा माळ आहे तिथं काही शोकोट्या पेटलेल्या दिसल्या. त्या अल्लाउद्दीन खिलजीने विचारलं का रे उन्हाळ्याचे दिवस आहे शोकोट्या का पेटवल्या. त्या आपल्यातला फितूर म्हणे हुजूर या शोकोट्या नव्हे आहेत आमच्याकडे जाती आहेत म्हणे जाती. आमची ही जात त्या जातीत जेवायला जात नाही. आमची ही जात त्या जातीत जेवायला येत नाही. म्हणून ज्या त्याचा सेपरेट स्वयंपाक करतात आणि खातात. हे ऐकलं त्या अल्लाउद्दीन खिलजीनं पाच पन्नास पावलं चालत गेला आणि जागेवरती थांबला. सैनिक म्हणत होतो हुजूर क्यों रुके चलो आगे चलो आगे. तो अल्लाउद्दीन खिलजीचं वाक्य प्रत्येकाच्या हृदयावरती लिहून ठेवण्यासारखं आहे. त्या अल्लाउद्दीन खिलजीनं सांगितलं किती वेळ आहेत रे किती वेळ आहेत. हे जर जेवायला एकत्र येत नसतील तर लढायला काय एकत्र येणार आहे. स्वारी माघारी आणि देवगिरी किल्ला आपल्या हातातून निसटला. सज्जना हो मतभेद करू नका. कारण ही सप्ताह काय करायचे का करायचे. कारण लहान थोरांनी एकत्र यावं ही संतांनी योजना घालून दिलेली. यारे यारे लहान थोर संतांनी स्वीकारलेला आहे. स्वीकारलेलं आहे संतांनी सज्जन हो. कारण हा देश पवित्र आहे धर्म पवित्र आहे संत पवित्र आहे आणि देशातले देव पवित्र आहे सज्जन हो. म्हणून देवावरती निष्ठा ठेवा. कुणी केली हो देवनिष्ठा कुणी केली देवभक्ती सज्जन हो पशु पश्वादिकांनी केली तर आपण का करू नये का करू नये.
हनुमंतरायांच्या प्रांगणात कीर्तन करतोय म्हणून त्यांचा तो दृष्टांत मला द्यावा लागेल. पण संजू बाबा मला पण तुमची थोडी मदत लागेल कारण तुमचं एक प्रमाण अतिशय प्रसिद्ध आहे त्यावरती हनुमंतरायांवरती. म्हणून हनुमंतराय आणि सगळी वानरसैना सेतू बांधायचं काम चालू होतं चालू होतं आणि हनुमंतराय यायचे आपल्या परीनं मदत करायचे पण आपलीही मदत व्हावी म्हणून तिथे एक पक्षी नव्हती तिचं नाव होतं खारुताई. ती खारुताई काय करायची आपलं अंग मातीत घुसळायची आणि सेतूवरती जाऊन मोकळं करायची पण हनुमंतराया सुद्धा तिथं होते. हनुमंतराया कोण आहेत संजू बाबा? हनुमंतराया दुःखाचं निरसन करणारे हनुमंतराया. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती होते. आणि हनुमंतरायांचं काम चालू. ती खारुताई यायचं आपलं अंग मोकळं करायची. पण सज्जना हो पाय पडला हनुमंतरायांचा आणि आर्त हाक मनातून मारली, हे प्रभू हे प्रभू. प्रभू रामराय आले आणि त्या खारुताईला असं हाताशी धरलेलं आहे. विचारत होते त्या खारुताईला, का ग खारुताई पुन्हा जिवंत करू का खारुताई म्हणत होती, प्रभू मला माहिती आहे तुम्ही मला पुन्हा जिवंत कराल, पण ज्यावेळेस पुन्हा माझा अंतकाळी येईल ना त्यावेळेस तर तुम्ही नसणारे ना. म्हणून एकच मागणं ती खारुताईनं मागितलं असेल गड्या, इतना तो करणा स्वामी जब प्राण से निघले. सज्जना हो एवढी आसक्ती भगवंताविषयी असावी. हिमालयात जर कधी गेलो ना महाराज तर हिमालयात काही साधू आहेत स्वतःला उलट टांगून घेतात जाणारा, काही कावळे येतात टोचे मारतात मांस खातात, पण ते साधू संत हकलवून नाही लागत त्या कावळ्याला. त्या कावळ्याला म्हणतात खा मांस खायचे ना अवश्य खा, फक्त एवढे दोन डोळे राहू दे गड्या, दोन डोळे राहू दे. तो भगवंत एकदा की डोळ्यांनी पाहिला ना ते डोळे तू खा. ते साधू संत सांगत असतील गड्या, का गा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, मुरे दो नई ना मत खाइयो मुझे पिया मिलन की आस. एवढी भगवंता विषय असर आसक्ती असावी, एवढी श्रद्धा भगवंता विषय असावी. पण ती भगवत भक्ती करत असताना भगवंतानं जसं ठेवलंय ना त्या अवस्थेत भगवत भक्ती करावी. तू कोबर आहे दुसऱ्या चरणात हे बिले आनंद ते
खूब अतिशय गोड चाल गायली गड महाराजांनी. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान सज्जना हो. महाराज सांगतात चित्तामध्ये समाधान असू द्या आणि जसं ठेवलंय तसं राहा. पण माणसाचं काय अपेक्षा काय कमी होतात, कमी होतात का अपेक्षा? कमी होत नाही. जसं ठेवलंय ना भगवंतानं तसं राहा. काही अभंग ना पाठच करून ठेवायचे, करून ठेवायचे अभंग पाठ. समयासी सादर भावे सज्जना हो पाठच करून ठेवायचे अभंग. दुःख आलं समयासी सादर भावे, सुख आलं तरी भक्त म्हणायचं समयासी सादर व्हावे. अभंग पाठच करून करत ठेवायचे, कारण संतांनी अभंग अतिशय युक्तीने तयार करून ठेवलेले. पाठ करून ठेवायचे सज्जना, समाधान करायचं. आता येता येता संगणमेरवरून आलो एक जण बसलेला होता झाडाखाली. श्रीमंत व्यक्ती आहे तुमच्याच भागातला, बसलेला झाडाखाली. अहो नऊ पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती तिची. जवळ गेलो म्हणलं का हो दादा, अहो नऊ पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे तुमची, मग उदास का बसले? ते म्हणे काय नाही जाऊ द्या. अहो म्हणलं पण काय झालं? काय नाही जाऊ द्या. अहो तुमच्या नऊ पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती, मग उदास का? ते म्हणे म्हणूनच उदास आहे भाऊ, नऊ पिढ्या बसून घातील एवढी संपत्ती आहे पण दहावी पिढी काय खाई. अरे तू तू जगशील का तोपर्यंत जगशील? सज्जना हो समाधान चित्तामध्ये असावं, असावं समाधान चित्तामध्ये. मग सज्जना हो ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भगवंताचं भजन करूया आणि उर्वरित वेळामध्ये कीर्तनाचा समारोप करूया. सर्वांनी वरती हात करायचे आहेत. एक टाळी वाजवायच्या, एक टाळी. एक 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 विठोबा रखुमाये हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. ठेविले आनंदे तैसेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान सज्जना हो. हा ज्या संसारात राहतो ना हा दुःखभरी संसार आहे. पण हे सगळं जे दुःख आपल्याला आलं ना हे आपल्याला आपल्या कर्मानं आलेलं आहे, कर्मानं आलेलं. म्हणून महाराज सांगतात खेद करू नकोस अभंगाच्या तिसऱ्या चरणात. Yeah.
लावत बेग दुःख ची केवळ सज्जना हो दुःख भरलेलं आहे ठसून भरलेलं आहे ज्या मृत्यू लोकात आलो ना दुःखही भरलेलं आहे पण खचून जायचं नाही खचून जायचं नाही जो दुःखाला सामोरे जातो सज्जना हो त्याचं जीवनाचं सोनं आहे सुने तुम्ही किती संकट आले खचून जाऊ नका खचून जाऊ नका जर तुम्ही खचले तर तुमचं मिटलं तुमचं रामनाम सत्य आहे पण तुम्ही जर धीर धरून राहिलात ना तुमचं कल्याण आहे काय झालं एक माळीदादा होते त्या माळीदादांनी सुंदर अशी फुलाची बाग पिकवली सुंदर फुलबाग पिकवली आणि फुलं अशी सुंदर फुलं बगीच्यामध्ये आली फुलं तोडून आणली माळीदादानं आणि माळीदादानं फुलं तोडून आणले सप्ताह चालू होता आपला ठरवलं आज हनुमंतरायाला हार घालू घ्याकडे आपण म्हणून त्या माळीदादानं टोकरीत फुलं आणले आणि पुष्पमाला बनवायला सुरुवात केली पुढे सुई होती त्या पुष्पमालेमध्ये पुष्पमालेत फुलं बोवत असताना ती सुई फुलात गेली की काही फुलं तुटायची फुलं तुटायची मग तुटलेली फुलं माळीदादानं फेकली नाही बाजूला ठेवली आणि दुसऱ्या फुलांचा सुंदर पुष्पमाला बनवली सपकीर्तन चालू होतं माळीदादा आले पुष्पमाला हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये टाकली आणि कीर्तनाला बसले रात्री सगळे घरी गेले सगळे घरी गेले माळीदादानं काय केलं पुष्पमाला गळ्यात टाकली आणि जी तुटलेली सुकलेली फुलं होती ना ती पायावरती टाकली रात्री 1-2 वाजता त्या फुलांची चर्चा चालू झाली ती तुटलेली फुलं होती ना ती गळ्यातल्या हाराला म्हणे का रे भाऊ अरे एकाच माळ्यानं पिकवलं आपल्याला एकाच माळ्यानं पिकवलं पण बघ ना राव आज तू हनुमंतरायाच्या गळ्यात आहेस आणि आम्ही मात्र पायापाशी असं का रे तेवढे त्या फुलांनी दिलेलं उत्तर अतिशय सुंदर आहे ते फुलं म्हणे वेड्या ज्या वेळेस भगवंताच्या हृदयापर्यंत येण्याची प्रक्रिया चालू झाली आम्ही आमच्या हृदयात सुया टोचून घेतल्या आणि ज्यावेळेस हृदयात सुया टोचून घेण्याची वेळ आली त्यावेळेस तुम्ही तुटलात तुटलात म्हणून सज्जना हो धीर धरला पाहिजे किती दुःख येऊ द्या धीर धरला पाहिजे बरं हे दुःख आपल्या कर्माचं आहे संचिताचं दुःख आहे संचिताचं आहे जसं लिहिलेलं आहे तसं घडणार आहे घडणार आहे मायकल जॅक्सन नाव ऐकलं असं ना आपण मायकल जॅक्सन आता मोठमोठे मोबाईल आहेत आपल्याकडं मोठमोठे मोबाईल कधीतरी सर्च करा त्या पट्ट्याला जगायचं होतं 150 वर्ष जगायचं स्वप्न घेऊन आला इतका वेडा होता त्याला कुणीतरी सांगितलं अरे तुझे आई वडील काळेत त्या पट्ट्यानं काळे आई वडील काढून दिले सख्खे आई वडील आणि भाड्यानं आई वडील घरात आणले कुणीतरी त्याला म्हणे तुझे मित्रही काळेत काळे मित्र काढून दिले काळं कातड गोरं केला ज्या बेडवरती झोपायचा तो बेड ऑक्सिजनचा होता सज्जना हो 15 डॉक्टर सतत जवळ होते कारण का 150 वर्ष जगायचं होतं पण जेवढं संचिताचे तेवढंच भोगायचं आपल्याला सज्जना हो 150 वर्ष जगायचं स्वप्न घेऊन आलेला मायकल जॅक्सन वयाच्या 50 जातोय का भोगणे ते फळ संचिताचे सज्जना हो जे संचितात लिहिलेलं आहे ते घडणार आहे घडणार आहे काय झालं कुंभारदादा होते त्या कुंभारदादांनी मळ्यामध्ये जाऊन सुंदर माती आणली विहिरीचं पाणी आणलं सुंदर असा चिखल केला आणि मडकी बनवली कुंभारदादानं 3 मडकी बनवली आणि तीनही मडकी विकण्याकरता बाजारात ठेवली सकाळी सकाळी आपल्या गावातून एक गाडी आली ओ कुंभारदादा कसं दिलं मडकं कुंभारदादा म्हणे 50 रुपये असं कशा करता पाहिजे आमच्या गावात काल्याचं कीर्तन आहे त्याकरता मडकं पाहिजे कुंभारदादानं एक मडकं उचललं देऊन टाकलं संध्याकाळी पुन्हा एक गाडी आली ओ दादा एक मडकं द्याव कशा करता उन्हाळा चालू आहे घरात पिण्याच्या पाण्याकरता पाहिजे कुंभारदादानं मडकं देऊन टाकलं रात्रीची एक गाडी आली ओ कुंभारदादा काय आमच्या गावातील अमुक तमुक पाटील मरण पावले अंत्यविधी करता मडकं पाहिजे कुंभारदादानं मडकं उचललं देऊन टाकलं आता तुम्ही मला सांगा माती एकच पाणीही एकच आहे बनवणारही एकच आहे पण प्रत्येक मडक्याचं प्रारब्ध भिन्न आहे प्रत्येक मडक्याचं प्रारब्ध ज्याचं मडक्याचं प्रारब्ध चांगलं आहे ते काल्याच्या कीर्तनाला आलं ज्याचं मध्यम आहे ते घरात गेलं ज्याचं कनिष्ठ आहे ते अंत्ययात्रेला जात आहे सज्जना तुम्ही म्हणाल मारा दृष्टांत कुठून आणला तुम्ही एक गीत कानावर पडलं असेल बघा तुमच्या ए फिरत्या चाका वरती देसी मातीला का विठला तो वेडा कुंभार विठला तो वेडा कुंभार घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा नकळे मुख
कशावरून भोगणे ते फळ संचिताचे सज्जना हो ऍडजस्टमेंट जमली पाहिजे बाबा कुठं कधीतरी घालून दिलं पाहिजे आणि जर ऍडजस्टमेंट जमली नाही ना कीर्तनकाराला अनेक फजिती होती काय झालं ते आळंदीला जायचो मी मृदंगाच्या कासाला रुपेश महाराज गुरुजींकडे जायचो संगनमेरच्या बसस्टँडवरती उभा होतो असं एक जण आलं शेळी घेऊन शनिवारचा बाजार शेळी घेऊन आलं माझ्यासमोर उभा राहिला माझ्याकडे असं रागानं पाहिलं बरं धोत्रवाले पाहिलं का काहींच्या पोटात पोट चुळ उठतो त्यानं माझ्याकडं पाहिलं आणि महाराज दिसतो म्हणलं हो हाय महाराजाची कुठं चालला चाललो आळंदीला क्लास असं अरे काय खरंय म्हणे तुझं त्या माऊलींनी रेडा बोलावला भिंत चालवली अरे त्या नात महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं तो काय खरंय म्हणे मी महाराज हो म्हटलं हाय महाराज करतोय प्रॅक्टिस म्हणे बघ माझ्या हातात शेळी आहे जर तू माझी शेळी बोलून दाखवली ना तुला आहे ना मी 500 रुपये देईन 500 रुपये म्हणलं असं आता आम्ही माऊलींची लेकर आहेत तू कोबरायांची लेकर आहेत आम्ही अहो ते शे म्हणलं असं ना अरे माऊलींनी तरी रेडा बोलावला घेतोय शेळी इकडं शेळी जवळ घेतली शेळीला आधीच विनंती केली म्हणलं नाही शेळी मुखी असू शेळी म्हणलं बाई माझी इज्जत तुझ्या हातात आहे शेळीचा कान धरला माता माऊलो सप्याक कान धरला शेळी म्हणलं शेळी सांग एप्रिलच्या नंतर कोणत्या महिन्यातून चोरात कान पिळला शेळी म्हणले मे म्हणलं बघ बोलली का नाही सांग तू म्हणे हर राव बोलली राव म्हणे खरं शेळी बोलली पण त्याला म्हणलं अरे माऊलीन तरी एकदा रेडा बोलावला गे इकडं शेळी शेळी फिरून घेतली मी दुसरा कान धरला म्हणलं शेळी आता सावध हो शेळीचं कान धरला चोरात कान पडलं म्हणलं शेळी सांग जूनच्या अगोदर कोणता महिना येतो शेळी म्हणली मी म्हणलं बघ बोलली का नाही ते 500 रुपये तर पट्ट्यान दिले ना 500 रुपये हे ॲडजस्ट करता आलं पाहिजे ॲडजस्ट नाही तर फजिती होते सज्जना ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे मग सज्जनाव दुःख जर आमच्या पदरात पडत असेल तर या संसारात राहून काय करायचंय सज्जनाव काय करायचे साधू संतांनी संसार केला पण मन लागलं नाही संसारात ते देवासाठी बदनाम झालेत आणि सगळं चित्त देवाच्या पायी सोड हे झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी झाले बदनाम देवा तुझ्या पायी कोण उठते मूर्ती सावळी समोर दिसते मूर्ती सावळी समोर दिसते सासू सासऱ्याचा दात मला भारी सासू सासऱ्याचा दात मला भारी चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही करायचा तरी काय तर हा संसार भगवंताच्या चरणावरती व्हायचा आणि सर्वस्व भगवंताला सांगायचं तू संभळ हेच तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या Thank you.
अशी गोड सत्संगत दिली गड्या गंधर्वांनी, त्यांच्याकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता एकदा तुमच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. आता तुम्ही जर आले नसते तर आम्ही कोणाला सांगितलं असतं. तुम्ही आले बरं झालं, तुम्ही ऐकलं श्रवण केलं म्हणून चांगले श्रोते ऐकणारे श्रोते सज्जन आहो. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी सज्जन आहो. अनेक जणांनी आपला संसार देवाच्या पायी वाहून दिला. ज्या मातीत जन्म झाला ना गड्या, छत्रपती शिवरायांचा इतिहास अवश्य वाचा, पण त्यांचा वाचत असताना ज्यांनी हा धर्म वाचवण्याकरता प्रयत्न केले ना, धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास अवश्य वाचा. देवाच्या पायी संसार टाकणं काय असतं ना विचारा राजांना. मुकरब खानानं पकडलं गड्या, मुकरब खानानं पकडलं आणि औरंगजेबासमोर आणून उभं केलं. सुप्तीला कवी कलश होते, राजांच्या डोळ्यामध्ये आसू होते. कवी कलश विचारत होते, राजे घाबरलात की काय होई औरंगाला, घाबरलात की काय. पण त्यावेळेस संभाजी राजांचं उत्तर होतं गड्या, कवीजी घाबरलो नाही मरणाला, घाबरलो नाही, पण खेद एका गोष्टीचा वाटतो. अरे आज जर माझा बाप जिवंत असताना गड्या, अरे आज जर माझे आबा साहेब जिवंत असते तर लाख प्रयत्न केले असते ना, लाख प्रयत्न केले असते, पण मला याच्या सावडीतून वाचवलं असतं. आठवतो गाड्या परिवार, पण या शूरवीरांनी आपला संपूर्ण परिवार देवाच्या पायी वाहून टाकला. का तर आपल्याला सुखाचे दिवस मिळावेत म्हणून. राजे तुमच्या नसण्यानं बरंच काही हरवलंय, बरंच काही हरवलंय, बरंच काही हरवलंय. काहो आत्ता मी एक दृष्टांत वाचला, अतिशय गोड होता. छत्रपती शिवरायांची सर आम्हाला आजपर्यंत येणार नाही, कारण काही लहान मुलांची सहल रायगडावरती गेली आणि गेल्यानंतर एक गाईड त्यांना सोबत होता. एका मुलानं विचारलं, का हो दादा ही समाधी कोणाची आहे? त्या गाईडनं सांगितली, समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची. असं या बाजूला ज्या पाऊल खुणा दिसतायत या कोणाच्या? या खुणा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या. त्या मुलानं उत्तर विचारलं, दादा समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची, पाऊल खुणाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या. मग का हो राजांना जाऊन 350 वर वर्ष झाले, पण पाऊल खुणा का बुजल्या नाहीत, का बुजल्या नाहीत? त्या गाईडनं अतिशय गोड उत्तर दिलं. त्यांना सांगितलं, दादा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याच्या त्याच्या परीनं ज्यांना त्यांना अवलंबलं, पुढाऱ्यांनी वापरले राजांना, गावातही अनेक जणांनी राजांना वापरलं, पण छत्रपती शिवरायांच्या पायावरती पाय ठेवून चालण्याची ताकद आजपर्यंत कोणामध्ये झाली नाही. त्या मातीत जन्म झालाय सज्जन आहो. त्यांनी आपला संसार देवाच्या पायी वाहिला. बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला सज्जन आहो. जितनी मेहरबानी आपने की उतनी तू मेरे औकात नाही, जितनी मेहरबानी आपने की उतनी तू मेरी औकात नहीं, बस कृपा है मेरी महालक्ष्मी माते की, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं. तुमच्या ग्रामस्थांनी मला बोलवलं आणि आल्यानंतर अभिमान असा वाटला की प्रत्येक ग्रुप वाईज अन्नदानाच्या पंक्ती घेतलेल्या आहे, कारण तरुण आला पाहिजे इकडं. आम्ही स्वाध्याय करायचो महाराज, तर स्वाध्यायात प्रामुख्यानं तरुणाला जाग केलंय. ए जाग 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 तरुणा, लाज आज संस्कृतीची तूच राखना. सज्जना तरुणाला जाग केलंय आणि आजचं अन्नदान आता पत्रिका बघितली, कानिपनाथ मित्र मंडळाचं अन्नदान आहे आज. आता कानिपनाथ मित्र मंडळ म्हणलं तिथे काय सांगायचं. आपण जर कधी मडीला गेलो आणि नाथांचं दर्शन जर आपण कधी घेतलं तर किती भुताडकी असू द्या, किती मोठमोठे भुताड असू द्या, पण नाथ महाराजांची काठी आणि उदी जर लावली तर किती मोठं भूत असू द्या शांत होतं. म्हणून नाथ महाराजांचं भजन करून आपल्याला थांबायचंय. सर्वांनी एक टाळी वाजून भजन करायचं, कारण कानिपनाथ महाराजांचं कानिपनाथ तरुण मित्र मंडळाचं सहकार्य आहे, मग त्यांचंच भजन झालं पाहिजे ना. सर्वांनी टाळी वाजवायची. ए छम छम आवाज छडीचा छडी.